नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महाराष्ट्राच्या महासंग्रामात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी. कोकणातील दिग्गज नेते नारायण राणेंनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपत विलीन केलाय. त्यांच्या या विलिनीकरणानंतर कोकणात भाजपला ताकद मिळणार आहे. पण भाजप आणि शिवसेना असा नवा संघर्ष तर निर्माण होणार नाही ना, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. आज मला आनंद आहे की राणे साहेब तर आहेतच, पण राणे साहेबांचा सगळा परिवार, आणि परिवार म्हणजे राणे आडनावाचे नाही, संपूर्ण स्वाभिमान हा त्यांचा परिवार आहे, हा सगळा परिवार आज आमचा परिवार झालेला आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर आज नारायण राणेंचा स्वाभिमान भाजपमध्ये विलीन झालाय. या दिवसाची फार दिवस वाट पाहत होतो. भाजप प्रवेशातील सगळ्या अडथळ्यांना दूर सारत राणे भाजपमध्ये दाखल झाले असले तरी हा सगळा काळ त्यांच्या संयमाची परीक्षा पाहणारा होता. त्यांची अगतिकता त्यांनीच बोलून दाखवली. मी ज्या ज्या पक्षात गेलो त्या पक्षाच्या धैर्य धोरण आणि हितासाठीच काम केलेलं आहे, आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं धैर्य धोरण, आपलं मार्गदर्शन किंवा आपली विचारसरणी याला अनुसरून आम्ही काम करू. राणेंच्या वाटेत सगळ्यात मोठा अडथळा होता तो शिवसेनेचा. पण राणेंच्या प्रवेशावेळी ना राणेंनी ना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबद्दल चकार शब्द काढला. त्यात प्रवेशाच्या आधीच राणेंनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची तयारी दाखवून शिवसेनेसोबतच्या संघर्षाला तुर्तास पूर्ण विराम दिल्याचे संकेत दिले. ही कटुता संपवावी याचा एक जो सल्ला आहे किंवा आव्हान आहे ते तुम्ही कसं घेताय? मी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मान्य करीन, कटुता संपवायला तयार आहे, समोरून तयारी पाहिजे ना. राणेंच्या मुलांचा अनावश्यक आक्रमकपणा राणेंच्या राजकीय वाटचालीत आजवर अनेकदा अडचणीचा ठरलाय. त्यामुळेच आता तुम्ही भाजपमध्ये आला असून ती संस्कृती आत्मसात करावी लागेल हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी राणे पुत्रांना कानपिचक्या दिल्यात. कोकणाचा विषय आला की नितेश राणे आक्रमकतेने पुढे जायचे. आक्रमकता त्यांचा स्थायी भाव आहे, कारण राणे साहेबांच्या शाळेत ते तयार झाले आहेत, पण आता त्यांना थोडं आमच्या शाळेतही आणायचं आहे. आक्रमकता त्यांची कमी करायची नाही आहे, पण त्यासोबत आमच्या शाळेचा थोडा संयमही त्यांच्यामध्ये आम्हाला टाकायचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव गाजवलेल्या, वादांची वादळं उठवलेल्या आणि झेललेल्या राणेंनी भाजपमध्ये प्रवेश करत नव्या राजकीय टप्प्याची सुरुवात केली आहे. याआधी राणे 2005 शिवसेना सोडून काँग्रेसवासी झाले, तेव्हापासून दशकभर राणे विरुद्ध शिवसेना या वादानं कोकण धगधगत राहिले. तरीही भाजपनं राणेंना आपलंसं केल्यानं शिवसेनेची भूमिका काय याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. दिनेश केळुसकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. यानंतर राजकीय वर्तुळातली आजच्या दिवसातली दुसरी महत्वाची बातमी. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं 16 संकल्प पत्र जाहीर केलंय. यात प्रामुख्यानं दुष्काळमुक्त महाराष्ट्र, पाणी, रोजगार निर्मिती या मुद्द्यांवरती भर देण्यात आलाय. तसंच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपनं दिली आहे. 5 IIT, IIM आणि एम्स सारख्या नव्या संस्था उभारण्याच्या पक्षाच्या नेत्यांनाही स्थान देण्यात आलेलं आहे. मुंबईतील रंगशारदा इथं संकल्प पत्र हे जाहीर करण्यात आलं. मोठा कार्यक्रम घेऊन विधानसभा निवडणुकांसाठी भाजपतर्फे खास प्रचार गीत देखील तयार करण्यात आलंय. या प्रचार गीतात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, रामदास आठवले या घटक भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या संकल्प पत्राचं प्रकाशन करण्यात आलं. दरम्यान भाजपच्या या संकल्पपत्रावरती विरोधकांनी कशी टीका केली आहे ऐकूयात. भारतीय जनता पार्टी का जो संकल्प पत्र आया है, मेरे ख्याल से इसका शीर्षक संकल्प पत्र न रख के पश्चाताप पत्र रखना चाहिए था, क्योंकि इसमें जितने वादे इन्होंने किए हैं वो फिर एक बार जुमला 2 के तरह है.
दरम्यान या सगळ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान एकेकाळी मराठी भाषकांसाठी लढणाऱ्या शिवसेनेत आता आदित्य पर्वाची सुरुवात झाल्याचं दिसतंय. मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हटाव लुंगी बजाव पुंगी अशी ऐतिहासिक घोषणा दिली होती, ती शिवसेना आता बहुभाषिक राजकारणाचा नारा देतीये. वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आदित्य ठाकरेंनी दाक्षिणात्य लुंगीचा पेहराव केल्यानं आणि बहुभाषिक राजकारणाचा नारा दिल्यानं आता वेगळ्याच चर्चा रंगू लागल्यात. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी आजोबांच्या मार्गावरून चालण्याऐवजी आता राजकारणाची दिशा बदलल्याचं दिसून येत आहे. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळामध्ये दाक्षिणात्यांविरोधात आवाज उठवलेला होता आणि त्यावेळेस त्यांचा तो स्पेशल डायलॉग आहे तो देखील गाजलेला होता. मात्र आता त्यांचे नातू आहेत आदित्य ठाकरे, ते मात्र वेगळा धडा गिरवत आहेत. राजकारणात सगळे समान असतात आणि प्रत्येक मत महत्वाचं असतं हे कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे दाक्षिणात्य भारतीयांना गोंजारण्यासाठी आता आदित्य ठाकरे यांनी दाक्षिणात्य पेहराव करून मतदारांना साथ घातली आहे आणि त्याच्यावरून सोशल मीडियावरती मात्र त्यांना टीकेचं धनी देखील व्हावं लागलंय. आणि काँग्रेसनं आदित्य ठाकरेंच्या लुंगीधारी वेशावरती सडकून टीका केली आहे. नियती आहे ह्यांची विचारधारा किती चुकीची होती जो पहिल्यापासून काँग्रेस पक्ष विरोध करत आलेला होता ही यातनं दिसतंय. कारण ज्या विचारांनी लोकांना भडकवण्याचं त्यावेळेला काम केलं होतं ते आता मला असं वाटतं की नातवाला कळून चुकले ते चुकीचे होते म्हणून. त्यामुळे आता जर नातू आपल्या आजोबाला चुकीचं त्या ठिकाणी सिद्ध करू इच्छित असेल तर मला असं वाटतं की त्याचं स्वागतच केलं पाहिजे. तिकडे नाशिक महापालिकेत एक हाती सत्ता मिळवल्यानंतर विधानसभेच्या चारही जागा जिंकण्याच्या भाजपच्या मनसुब्याला स्थानिक शिवसैनिकांनी सुरुंग लावलाय. नाशिकमधील सर्व सेनेच्या 36 नगरसेवकांनी राजीनामा देत बंडखोराला पाठिंबा जाहीर केलाय. नाशिकात युतीला जोरदार हादरा, सेना नगरसेवकांचा बंडाचा झेंडा, विरोधकांच्या चक्रव्यूहात भाजप. नाशिक शहरातील शिवसेनेतील बंडखोरीनं आता वेगळं वळण घेतलंय. निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना शहरातील शिवसेनेच्या सर्व 36 नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र करत बंडखोर उमेदवार विलास शिंदेंना उघड पाठिंबा दिलाय. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सेनेचे नगरसेवक विलास शिंदेंनी भाजप उमेदवार सीमा हिरेनच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलंय आणि त्यामुळं भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. दुर्दैवानं इथे भारतीय जनता पार्टीने घुसखोरी केली लक्षात घ्या. हा आमचा मतदारसंघ आम्हाला मानणार आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी असं ठरवलं की इथे आमचा प्रतीक म्हणून शिवसेनेचा प्रतीक म्हणून विलास शिंदे नेतृत्व करतील. शिवसेनेकडे असलेल्या चांदवडच्या जागेच्या बदल्यात नाशिक पश्चिमच्या जागेची मागणी स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी केली होती पण भाजपनं त्याला नकार दिल्यामुळे शिवसेनेत बंड उफाळून आलाय. भलेही नाशिक महानगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता असली तरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे सेनेच्या सर्व नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांऐवजी संपर्क प्रमुखांकडे राजीनामा देण्याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळं हे खरंच बंड आहे की त्याला कुणाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा रंगली आहे. पण ही बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे कारण इथं सेनेच्या बंडखोरीसोबतच मनसेचे दिलीप दातीरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं भाजप, शिवसेना बंडखोर आणि मनसे अशी युतीच्या मतांची विभागणी होईल. शिवसेनेत प्रथा आहे, एक शिस्त आहे. हे सर्व राजीनामे आम्ही माननीय जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांकडे देऊ, त्याच्यावर निर्णय घेतील. त्यांना हवं असेल तर ते माननीय आयुक्तांकडे देत. बाळासाहेबांना क्रिकेट फार आवडायचं आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी शिवसेना प्रमुखांना जे आवडत होतं ते क्रिकेटची बॅट आम्ही या ठिकाणी घेतली. आता शिवसेनेची बॅट विलास शिंदेची नाही, ती शिवसेनेची बॅट आहे एवढं सांगतो आणि 24 तारखेला हीच बॅट घेऊन आम्ही सर्वजण मातोश्री जाणार. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं नाशिकमधील राजकीय समीकरणं वेगानं बदलत आहेत. नुकतंच सेना नेते संजय राऊतांनी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या बाळासाहेब सानपांची निवडणुकीच्या धामधुमीत भेट घेतली आहे त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.
खरं तर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी सेनेची बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे नाशिकच्या वर्चस्वाची ही लढाई भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. वळत पुढच्या बातमीकडे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींवरती जोरदार टीकास्त्र सोडलंय. राहुल गांधींना प्रेमाचा सल्ला देतोय, राफेलवरती बोलू नका, कॉलेजची पोरं तुमची टिंगल उडवतात, अशा शब्दात आंबेडकरांनी हे टीकास्त्र सोडलं. 6 महिन्यात अजून 5 नॅशनल बँका बुडतील असा आरोपही त्यांनी केलाय. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, आपला पैसा सुरक्षित ठेवायचा असेल तर वंचितला मतदान करा असं आवाहन आंबेडकरांनी केलंय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. तो राहुल गांधी इलेक्शनच्या प्रचाराला का आला हाच मला कळायला मार्ग नाही. कुंभकर्णासारखा झोपला होता, फार बरं होत. मोदीला काही प्रश्न नव्हता, मोदीकडे काही प्रश्न नव्हते, बीजेपीकडे काही प्रश्न नव्हते. वास्तव्यावरती बीजेपीला बोलावं लागत होत, प्रश्नावरती लोकांना बोलावं लागतं. आणि आता पुन्हा बघत असाल 370 आणि राफेल पुन्हा सुरुवात झालं. अरे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं 370 आणि राफेलचा काय संबंध? काय संबंध? ते राहुल गांधीला प्रेमाचा सल्ला देतो की कृपा करून तू राफेलवरती बोलू नकोस, कॉलेजची पोरं तुझी टिंगल उडव. ब्रेक नंतर महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी देखील थेट शेतात जात भात कापणी केली आहे. पालघरमध्ये सध्या भात कापणीचं काम सुरू आहे. अशावेळी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीनिवास हे देखील थेट शेतात पोहोचले आणि भात कापणीच्या कामात शेतकरी महिलांना मदत केली. आता श्रीनिवास यांना शेतातून विधानसभेची वाट मिळतीये का हे आता निकाला दिवशीच समजेल. मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील मैदानात उतरल्या आहेत. भाजप महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज अमृता फडणवीस सहभागी झाल्या. खरंतर या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना प्रचाराची गरज नाही, त्यांच्या माणसांचा मतदारसंघ आहे आणि मुख्यमंत्री गेल्या वेळेपेक्षाही जास्त मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलाय. तिकडे हडपसर मतदारसंघात भाजप राष्ट्रवादी मनसेमध्ये तिरंगी लढत होती. आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार त्यांचे फेवरेट स्टार्स आहेत त्यांच्याकडून प्रचार करून घेत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार अमोल कोल्हे करत असताना आता भाजपकडून सनी देओल यांना प्रचारात उतरवण्यात आलंय. बॉलिवूड अभिनेते आणि खासदार सनी देओल यांची हडपसर मतदारसंघात आज मोठी रॅली निघाली. ब्रेक नंतर बातमी आहे नाशकातून. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. देशभरातील 9 युनिटमधल्या तब्बल 20,000 कामगार हे संपावरती गेलेले आहेत. ओझर हे देशातील प्रमुख युनिट आहे. इथल्या 3,400 कामगारांनी कालपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. 34 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली हक्काची पगारवाढ न मिळाल्यानं या कामगारांनी संपाचं हत्यार उपसलंय. यामुळे मिग सुखोई विमानांच्या बांधणीचं काम ठप्प पडलंय. आज 34 महिने झालेत. 1/1/17 पासूनचा प्रलंबित वेतन करार अद्याप आमचा झालेला नाही आहे. मॅनेजमेंटने व्यवस्थापनाने आतापर्यंत ज्या आम्हाला मीटिंग दिल्या, परवाचीच 12 आणि 13 तारखा झाले, 13 तारखेला शेवटची झालेली मीटिंग, त्यामध्ये काही सन्मानजनक तोडगा दिला नाहीच. अनेक वेळेस गेलो, अनेक निवेदन दिले. इथले सरकारचे जे राज्यमंत्री होते देवरे साहेब, भांबरे साहेब यांच्याशी पण आम्ही चर्चा केली, परंतु त्याच्यातनं काही मार्ग निघला नाही. कामगार संघटना म्हणून आम्ही सरकारशी सुद्धा, सरकारला सुद्धा आवाहन करतो की या गोष्टीमध्ये, आमच्या वेतन कराराच्या गोष्टीमध्ये सरकारचं इंटरव्हेन्शनची गरज आहे, त्यांची मध्यस्थीची गरज आहे. त्यांच्या मध्यस्थीने नक्कीच आमचा हा वेतन कराराचा प्रश्न आणि वर्कलोडचा प्रश्न हा सुटेल अशी आमची खात्री आहे.